साहित्य बघूया. दोन कैरींची सालं काढून मी मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत. एक कप गुळाची पावडर, इथं तुम्ही गुळ चिरून घेतला तरी चालेल. 1/2 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून लोणच्याचा मसाला, चवीप्रमाणे मीठ, 1/2 टेबलस्पून हळद, 1/2 टेबलस्पून मोहरी, 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून मेथीचे दाणे. तेल, मेथीचे दाणे, मोहरी, हिंग, हळद, तिखट, कैरी मी 2 मिनिटं परतून घेणार आहे. झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ देऊया. मीठ, अर्धा कप पाणी घालूया. पाच ते 10 मिनिटांसाठी कैरी आपण शिजवून घेणार आहोत. कैरी आपली व्यवस्थित शिजली आहे. आता आपण त्यात गुळ घालूया. लोणच्याचा मसाला नीट मिक्स करून घेते. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे शिजवून घेऊया. आपला मेथांबा तयार आहे. आता आपण तो सर्व्हिंग करूया. एकदम मस्त कलर आलाय. मेथांबा आपण पोळी भाकरी बरोबर तोंडी लावणं म्हणून खाऊ शकतो. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि मेधाज रेसिपींच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरा.